नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, इराण आणि इस्रायल या तणावाचा बॉम्ब भारतीय शेअर बाजारावर पडलेला आहे, त्यामुळे शेअर बाजारामध्ये हा भूकंप मोठ्या कंपन्यांनाही आता सहन करता आलेला नाही आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजपासून ते एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, ICICI बँक, ITC, महिंद्रा आणि HDFC सारख्या बँकेंच्या शेअर्समध्ये तब्बल 4% जास्तची घसरण एका दिवसांमध्ये पाहायला मिळाली आहे। शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवरही झालाय। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं मार्केट कॅप 11,00,000 कोटी रुपयांनी घसरून 364,00,000 कोटी रुपये झालंय, जे गेल्या 17 374,00,000 कोटी रुपये होतं। इराणनं मंगळवारी इस्रायलवरती केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारांमध्ये गोंधळाची भीती होती। जेव्हा 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व्यापार झाला तेव्हा त्याचा बाजारावरती परिणाम कमी होता। तर शेअर बाजारामध्ये घसरणीची काही मुख्य कारणं आहेत, यामधले सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजेच मध्य पूर्वमध्ये वाढता तणाव। शेअर बाजारातील घसरणीमागे हे मुख्य कारण आहे। हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाच्या मृत्यूनंतर इराणनं इस्रायलवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला करून प्रत्युत्तर दिलं। या संघर्षाचं मोठ्या प्रमाणात युद्धामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। अशा स्थितीमध्ये गुंतवणूकदार आता शेअर बाजाराऐवजी सोन्यासारख्या कमी जोखमीच्या मालमत्तेकडे वळू लागलेत। विशेषतः विदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसा काढून घेत आहेत। आता दुसरं कारण ते म्हणजेच कमकुवत जागतिक संकेत। भूराजकीय तणावामुळे जगातील बहुतांश शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली। तीनही प्रमुख US निर्देशांक बुधवारी रात्री उशिरापर्यंत जवळपास सपाट बंद झाले होते, म्हणजेच फ्लॅट। गुंतवणूकदारांची नजर आता US बेरोजगारीच्या आकड्यांकडे आहे आणि 4 ऑक्टोबर रोजी प्रकाशित होणाऱ्या नॉन फार्म पेरोल अहवालाकडे देखील आहे। त्यानंतर तिसरं कारण आहे ते म्हणजेच सेबीचं परिपत्रक। सेबीनं एक परिपत्रक जारी करून माहिती दिली की फ्युचर्स आणि ऑप्शन्सबाबत केलेले नवीन नियम हे 20 नोव्हेंबरपासून लागू होतील। सेबीनं म्हटलंय की फ्युचर्स आणि ऑप्शनचे नियम करण्यासाठी नवीन फ्रेमवर्क लागू केलंय। FNO कॉन्ट्रॅक्टचा आकार 5 ते 10 लाखांवरून वाढवून 15 लाख रुपयापर्यंत करण्यात आलाय। त्यामुळे आता ह्या काही अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेअर बाजार पडलेला आहे आणि यामध्येच एक महत्त्वाचं कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांची चीनमध्ये वाढलेली गुंतवणूक। चीनमधील मदत ही पॅकेजच्या घोषणेनंतर गुंतवणूकदार चीनकडे वळत असल्याचं भारतीय शेअर बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय। म्हणजेच इथलेच फॉरेन इन्व्हेस्टर हे इथले शेअर्स विकून आता चीनमधल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊ लागलेत। त्यामुळे पाहणं जास्त गरजेचं आहे की ही घसरण कधी थांबते ते। तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।